मिसेस नाशिककर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण परत एक लग्नाचा व्हिडिओ बघत आहोत. आणि ही पद्धत आपण बघत आहोत खानदेशी लग्नाची. आधी आपण बघितलं खापर आणली, चूल आणली, बेळमातणी आणली, कारण खानदेशात बेळमातणी म्हणतात माठ्याला त्या दिवशी. आणि त्यानंतर आणत आहे देव. देवदिवाळीचा कार्यक्रम होत आहे. देवदिवाळीचा कार्यक्रम मुलगी आणि जावाई करतात. आणि ते आता आमची म्हणजे पुतणी आणि जावाई आता जात आहेत देव आणायला. आणि तो कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्याबरोबर मी हा शेअर केलेला आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण आपला व्हिडिओ बघूया. काय द्या बॉस, वाटलं का तुम्हाला लग्नात आल्यासारखं फिलिंग? छान वाटली क्लिप. लग्नामध्ये देव घडवले जातात आणि किंवा उजळले जातात असतील तर. आणि हे देव देवळाजवळ ठेवून तिथून आणले जातात. आणि पुतणी आणि जावई आता देव आणायला जात आहेत. नणनबाई आणि पुतण्या आहेत बरं का दोघी, मस्त मजाक घेत होती मधली पुतणी. म्हटली ओ काकू म्हणे आम्हाला पण आणा म्हणे यूट्यूबवर. आणि आमची मोठी सुने बरं का, सगळ्यात मोठी सुने. तर पुढे बघा काय म्हणतायत ते दादा. असं आहे ना, तुमच्या घराजवळ जिथे देऊळ असेल तिथे, किंवा मग एखाद्या घरी पण ठेवले जातात जर असं नसेल जवळपास देऊळ तर. म्हणजे कुणा दुसऱ्याकडे देव ठेवून आणि तिथून देऊळ देवदिवाळी केली जाते आणि आणले जातात. आता खूप छान असं मस्त असं कार्यक्रम आहे हा. म्हणजे देवाचं पहिले आता आवाहन झालेलं आहे, आधी स्वयंपाकाचं झालं आहे, देव आणले गेलेले आहेत. आता म्हणजे चालले आहेत देव घरी मांडवामध्ये जायला, आता तयार होत आहेत. पूजा इथे केली जात आहे आणि यांच्या दोघांच्या पूजानंतर पाच सवाष्णी पूजा करतात आणि नंतर हे देव घरी जातात म्हणजे लग्न घरी. बऱ्याच व्हिडिओंमध्ये मी तुम्हाला दिसत नाही कारण ना मी शूट करत असते, कारण माझ्या चॅनलच्या सर्व व्हिडिओंचं शूटिंग मी स्वतः करते, स्वतः एडिटिंग करते आणि स्वतःच व्हॉइस ओव्हर देऊन आणि व्हिडिओ तयार करत असते. तर त्याच्यामुळे माझ्या सगळे नातेवाईक नातेगोते माझ्या ह्या व्हिडिओंमध्ये येत असतात. एखाद दोन व्हिडिओंमध्ये मी पण असते. मी कधी कधी सांगते दुसऱ्यांना की द्या माझं एवढी क्लिप करून. आता हे बघा, हे मंदिर आहे आणि इथून आता देव जाणार आहेत. नाव घ्या ना बाजी, हो नाव घ्या. पद्धतीने देव मांडवात आणले जातात आणि नंतर घागरींची पूजा होऊन मांडव सुतारला जातो. तो व्हिडिओ पुढचा आहे, तुम्ही नक्की बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.